बातमीपत्राचे प्रायोजक आहेत इप्सार कॉलेज कर्जत। नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। उजनी धरणातील पाण्याचा आदेश रद्द करण्यात आलाय। स्वतः राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय घेतलाय। उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळवले जात असल्याचा आरोप होत होता, यावरून इंदापूरचे आमदार तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात सोलापुरात अनेक आंदोलनही झाली। सोलापुरातल्या लोकप्रतिनिधींनी देखील याला मोठा विरोध केला। त्यानंतर काल अखेर जयंत पाटील यांनी तो आदेश रद्द केलाय। यावेळी त्यांनी संबंधित आदेश केवळ सर्वेक्षणाचा होता, मात्र त्याबाबत गैरसमज पसरवले जात असल्यानं आदेश रद्द केल्याचं मत व्यक्त केलंय। कोरोनातून बरे झाल्यानंतर आता म्युकर मायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत आहेत, त्यावरील उपचार महागडे आहेत, यावर उपचार घेणं सर्वसामान्य रुग्णाला परवडत नाही। त्या पार्श्वभूमीवर आता पुणे शहरात म्युकर मायकोसिस आजाराच्या उपचारांचा समावेश शहरी गरीब योजनेत करण्यात आलाय। पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरी गरीब योजनेतून आतापर्यंत 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य संबंधित रुग्णांच्या बिलावर दिले जात होते, मात्र आता म्युकर मायकोसिस या नव्या आजाराचा यात समावेश करून त्याच्या उपचारांसाठी ही मर्यादा 1 लाखांवरून 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याची महत्वपूर्ण माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काल दिली आहे। काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोग कोरोनाच्या लाटेला जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं मत मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलं होतं। त्यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय। कोरोनाची दुसरी लाट येणार हे नोव्हेंबरपासून सांगण्यात येत होतं, परंतु केंद्र आणि राज्य सरकार दोघांनीही दुर्लक्ष केलं। व्हेंटिलेटर ऑक्सिजन कोणतीही सोय सरकारनं केली नाही, ज्यामुळे कोरोनाने अनेक लोक दगावलेत। मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला विचारल्याप्रमाणे यांच्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारलाय। राष्ट्रवादीच्या रुपाली साकणकर आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यामध्ये पुन्हा एकदा ट्वीट वॉर सुरू झालंय। जब कुत्ते पीछे भोक रहे हो तो शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलंय। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांनीही एक खोचक ट्वीट करून अमृता फडणवीस यांना टोला लगावलाय। जंगल की शेरनी शिकार करती है, सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन अशा खरमरीत शब्दात त्यांनी टीका केली आहे। यापूर्वी देखील या दोघींमध्ये असंच ट्वीट वॉर रंगलेलं पाहायला मिळालं होतं। कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी केंद्र सरकारनं लसीकरणावर भर दिलाय। कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे। या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होणार असल्याचं बोललं जात आहे। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीनं नीती आयोगाचे सदस्य असलेल्या डॉक्टर व्ही के पॉल यांनी मोठी घोषणा केली आहे। कोवॅक्सिन या लसीची 2 ते 18 वयोगटामधील लहान मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे। आता या वयोगटातील मुलांवरील कोवॅक्सिनची चाचणी ही येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये सुरू होणार असल्याचं डॉक्टर व्ही के पॉल यांनी सांगितलंय। पुण्यात बिग वडापाव, पुणेकर प्रतू फाउंडेशन, सपना हॉटेल यांचा घास जिव्हाळ्याचा हा उपक्रम तसेच 5,000 गरजू व्यक्तींना अन्नदान करण्याच्या संकल्पाचा एक टप्पा काल पूर्ण झालाय। या अन्नदानाच्या माध्यमातून 550 गरजू व्यक्तींना अन्नदान करण्यात आलं, ज्यात रेड लाईट एरियामधील सेक्स वर्कर तसंच ट्रान्सजेंडर समुदाय, रुग्णवाहिका कर्मचारी, बेघर गरजू नागरिक, कोरोना रुग्णांच्या अंतिम विधीसाठी जे काम करत आहेत तसेच फ्रंटलाईन कोरोना योद्धा इत्यादींचा समावेश होता। देशातील कोरोना वॅक्सिनच्या तुटवड्यावर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्राला मोठा सल्ला दिलाय। देशातील अन्य कंपन्यांनाही कोरोना लसीचा परवाना दिला पाहिजे, एकाऐवजी 10 कंपन्यांना कोरोनाची लस बनवण्याचं लायसन्स द्या असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिलाय। नितीन गडकरी यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सल्ला दिलाय। वॅक्सिनची मागणी वाढली आहे, त्यामुळे वॅक्सिन बनवण्याचं लायसन्स एका कंपनीऐवजी 10 कंपन्यांना दिलं पाहिजे। आधी या कंपन्यांना भारतात वॅक्सिनचा पुरवठा करू द्या, त्यानंतर वॅक्सिन जास्त असतील तर त्या निर्यात करा असं गडकरींनी सांगितलंय। तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झालंय। अशा संकटाच्या वेळी कोणावरही टीका करणं योग्य नाही, मात्र गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचं स्वतःचं राज्य आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत याचीही त्यांना खात्री पटली असावी। महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर आहे, त्यामुळे मोदी कदाचित तिथला दौरा करत असतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय। अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली आहे, ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते।
तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.